तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. पनवेल रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका 3 वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना आज सकाळी घडल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत CCTV फुटेजद्वारे तपासणी करून अवघ्या काही तासात नराधमाला ताब्यात घेतले आहे. पनवेल रेल्वे स्टेशन फलाटावरील बाकड्याजवळ आई आपल्या चिमुकलीसह झोपली होती. दरम्यान फिर्यादी आई ह्या लघुशंका करण्यासाठी गेल्या असताना अज्ञाताने त्यांची 3 वर्षाची चिमुकलीला उचलून नेले. सदर मुलीचा शोध घेतला असता ती जवळील सिमेंट रिल्परचे बाजूला निवस्त्र व बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने तिला तात्काळ स्थानिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. पनवेल रेल्वे पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेऊन लोहमार्ग पोलीस गुन्हे अति कार्यभार सहाय्यक पोलीस आयुक्त व वाचक शाखा पोलीस निरीक्षक सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख, पोलीस निरीक्षक प्रकाश पोवाळ, पोलीस उपनिरीक्षक बदाले कदम, सह पोलीस फौजी यादव, पोलीस हवालदार खाडे, पोलीस हवालदार जाधव, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस हवालदार पाटील, मग पोलीस हवालदार बोराटे, पोलीस नाईक केमसे, पोलीस नाईक देशमुख, पोलीस नाईक माने, पोलीस शिपाई मल्लाव, पोलीस शिपाई तेली, पोलीस शिपाई हंडे, पोरी कुंदे, पोलीस शिपाई घोलप, पोलीस शिपाई शिंदे, पोलीस शिपाई कदम, पोलीस शिपाई साळुंके, पोलीस शिपाई सोनावणे आदींच्या पथकाची टीम तयार करून त्यांना आरोपीचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले. सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदार यांचेकडून आरोपी हा बाटल्या गोळा करणारा इसम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासादरम्यान रेल्वे सुरक्षा बल जवान आनंद कुमार यांना जुईनगर रेल्वे स्टेशन येथे फलाटावर गस्त करीत असताना आरोपी मुकेश कुमार बाबू ख्वासाह वय वर्ष 30 हा दिसून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे या गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेऊन कसून विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच तांत्रिक विश्लेषणावरून सदर गुन्हा त्यानेच केला असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्याला तात्काळ अटक करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.